विविध मागण्यांना घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान, ग्रामपंचायतीचा हिस्सा, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, कोरोना अंतर्गत प्रोत्साहन भत्ता, अपघात विमा काढण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याबाबत या विविध मागण्यांना घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. जर मागण्या पूर्ण होणार नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 1500 कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये काम करतात. त्यांचा पाणीपुरवठा असेल ग्रामपंचायतीचा, वीज पुरवठा असेल, सफाई असेल, तुमचं कोरोनामध्ये आपले ग्रामपंचायतीचे काम केले हां, यांचासुद्धा मोबदला शासनाने दिला नाही. ही सर्व कामे केंद्रापासून तर राज्यापर्यंतचं जो शेवटचा कडी असलेला हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी गावगाड्यामध्ये सामाजिक सेवा देण्यासाठी काम करत असतो, याचे शासन आपल्याला किमान वेतन देत असतो. किमान वेतन हा शासनाने ठरवून दिलेल्या उत्पन्न न्याय किमान वेतन आहे. तो उत्पन्न न्याय म्हणजे 50%, 75%, 100% असा किमान वेतन दिलं जातं. पण उरलेली रक्कम ही ग्रामपंचायती बऱ्याच ग्रामपंचायती देत नाही, राहणीमान भत्ता देत नाही, भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाने ग्रामपंचायतीने कपात केली. शासनाचा निधी तेवढा प्राप्त होतो, पण ग्रामपंचायतीचा निधी असेल, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात केलेला निधी असेल, तो आजपर्यंत बऱ्याच ग्रामपंचायतीने दिला नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या असतील त्या सोडवण्यासाठी गेली कित्येकदा आपण या शासना प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे. फक्त हो म्हणून आपल्याला माहिती दिली, बरेचदा बैठका घेतल्या, पण त्याचा इतिवृत्त अद्यापपर्यंत दिला गेलेला नाही. म्हणून आज शासन प्रशासनाला नोटीस दिली होती की आम्ही तुमच्या दालनासमोर या या मागण्यासाठी आम्ही बसणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात आज देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहे.